हेलो, कौन बोलते हैं? कौन बोलता है? हेलो भाई, हेलो। जय बाबा गुरुदेव। बाबा बाबा बाबा, माझ्या लेकराला वाचवा, रस्त्याच्या कडेला सापडला बेशुद्ध अवस्थेत बाबा। जय बाबा गुरुदेव। आई ऐकते का? आई घरात किसी और शक्ति का डेरा है। आता इथे आमच्या शिवाय दुसरं कुणीही नाहीये। मुझे मालूम है, बाबा बाबा त्यांना माहित नाही आहे तुमची दिव्य दृष्टी, तुमची महानता, याबद्दल काही माहिती नाही, त्यांना माफ करा बाबा। सांगितलं होतं नाही ते फोन करायचं नाही म्हणून, हा नंबर विसरून जायचं, कळलं? बाबा तीच तीच ती अंजली, तुमची दिव्य दृष्टी हो, बरोबर ओळखलं, हीच हीच काळी छाया पडली आहे या घरावर। जय बाबा गुरुदेव। बाबा बाबा पदर पसरते तुमच्या सोबत, माझ्या पोराची अवस्था बघा, तिळ तिळ तुटतो माझा जीव। घेऊन या त्याला। हो आटे आटे। हा अंजू, तुलाच फोन लावणार होते अगं। बरं ऐक ना, माझं वकिलांशी बोलणं झालंय आणि त्यांनी सांगितलं की या केसमध्ये आपल्या बाजूने बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यामुळे आपल्याला काहीच अडचण येणार नाही। माधवी पण अंजू, तू तुझा विचार बदलला नाहीयेस ना? अगं मला तुला तेच सांगायचं होतं की तू तुझा डिसिजन बदललाय हे बोलू नकोस। माधवी, मला त्यांना एकदा भेटणं फार गरजेचं आहे ग। म्हणजे तुला कसं आणि काय समजवायचं आता? तसं नाही ग, पण यांची परिस्थिती खूप विचित्र झाली आहे, त्यांची तब्येत
मला एकदा एकदा त्यांना भेटायचंय. मला काहीच कळत नाही काय होतंय. काल आपण काहीतरी बोलतो आणि आज तू मला काहीतरी विरुद्धच ऐकवतेस. कारण मला आज काही गोष्टी कळल्यात आणि या आधी ज्या गोष्टी कळल्या होत्या त्या आता निरर्थक वाटायला लागल्या. तसं नाही ग, पण तसंच आहे अंजू. माधवी प्लीज, निदान तू तरी. हे बघ, तुला जर माझं काही ऐकायचं नसेल, तसं वागायचं नसेल तर तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर. माझं काही म्हणणं नाही. बाबा होईल ना माझा श्री बरा? हा होईल बरा. आता करणी करणारा मेरे मुट्टी में है. पण एक धोका है. एक धोका है. Estoy, estoy. आएगी, जरूर आएगी. आने की कोशिश करेगी पण त्या मुलीची सावली पडू द्यायची नाही याच्यावर. तुला का स्वतःच्या पायावर दगड मारून घेतेस तू? जो तुझं प्रेम आहे मान्य, पण म्हणून अशी किती वेळ वागणार आहेस? तुला माहिती नाही ते आजारी आहेत. मग आता तुझा काय संबंध? अजिबात जायचं नाही. मी वकिलाशी बोलले. माधवी मला
तुम्हाला एकदा तरी त्यांना भेटून यायला हवं. काही गरज नाही. आणि त्यांना तसं वाटत असेल ना तर त्यांनी कळवावं, बोलवावं ना तुला घरी. माधवी तुग तू तरी समजून घे ना, माझं त्यांच्याशी बोलणंच झालेलं नाहीये. त्यांना खूप त्रास होतोय आणि मीच जर का तिकडे गेले नाही तर काही बिघडणार नाही. किती वेळा तू डिसिजन घेणार आणि बदलणार आहे संजू? खेळ वाटलाय का हा? खेळ नाहीये म्हणूनच तर भेटायला जाते. जे काल घेतलेला डिसिजन तू 24 तासाच्या आत बदलतेस. तुला काय करायचं ना ते कर अंजू, पण यापुढे रडायला माझ्याकडे येऊ नको. माधवी आजच आजच त्यांना भेटून येते आणि मग जो काही डिसिजन होईल ना तो आयुष्यात बदलणार नाही. प्रॉमिस. पण आज मला जायला हवं. शेवटच, खरंच शेवटच. फोनची वाट बघे. जय बाबा गुरुदेव. बाबा आता ही पूजा झाल्यानंतर काही काळजी करण्याचं कारण नाहीये ना? आता तर जास्त काळजी आहे. बाबा असं काय बोलताय माझ्या श्रीला? बरा करणार करणार बरा. विश्वास नाहीये? नाही हो बाबा, तुमच्यावरच विश्वास आहे. एक तुमचाच आधार आहे या घरामध्ये. बस अभी मैं जैसा बताता हूँ वैसा करना. हो सांगा ना. आता त्याच्यावर शेवटचा मंत्र टाकायचा आहे. टाका ना, मला लगेच टाका. नाही काही नाही, आता शेवटची पूजा करायची आहे. बस 40,000 की जरूरत होगी. 40,000? चल चालेल चालेल, लगेच करून टाका पूजा. आज रात को पूजा करते है. माझा श्री बरा होईल ना बाबा? हाँ, लेकिन दो बातें याद रखना. डॉक्टर आना नहीं चाहिए आणि आणि तुमच्या सुनेची सावली पडली नाही पाहिजे त्याच्यावर. नाही पडू देणार, अजिबात पडू देणार. सूरज डुबने से पहले पैसा भेज देना आश्रम में. मैं रात को आ जाऊंगा. आज रात को ही पूजा करते हैं. जय बाबा गुरुदेव. जय बाबा गुरुदेव. जय बाबा गुरुदेव. जय बाबा गुरुदेव. सगळं होऊनही अंजू तिचा हट्ट काय सोडायला तयार नाही. तिचा फोन आला तेव्हा तिला काय बोलावं तेच कळेना. आतापर्यंत ती म्हणत होती की त्या घराशी, त्या घरातल्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नाही आणि आज त्याला ती भेटायला गेली. मला तर तिचं काही कळतच नाही. काका पण तिची एवढी इच्छा असेल तर होऊ द्या तिच्या मनासारखं. म्हणजे ती म्हणाली आहे ना हे शेवटच, मग तिला कळू दे ना काय कळायचंय ते. बघा ती येईल परत. आता या आशेवर तरी कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे आपल्या समोर. काका तुम्ही नका काळजी करू. हो आपली अंजू समजूतदार आहे. अगं म्हणून तर काळजी वाटते. नाही मी असं करतो, मी जातो इनामदारांच्याकडे आणि तिला घेऊन येतो परत. नाही नको काका,
तुम्ही नका जाऊ काका हो, हा अंजूच्या भविष्याचा प्रश्न आहे. श्रीकांत पासून वेगळा झाल्यावर एकतर तिचा फायदा होईल किंवा तोटा, आणि जे काही परिणाम होणार आहेत ना त्याला तिला एकटीला सामोरं जायचं. तेव्हा अशा वेळी जर तिने वेळ मागितला तर आपण तो द्यायला हवा ना. खरंय तुझं म्हणणं, खर तर आपलं काम आता अंजूच्या बाबतीत कुठला निर्णय घेणं हे नाहीच आहे. ती जो कुठला निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं हे आहे. त्याशिवाय आपल्या हातात बाकी काही नाही. तेव्हा तुम्ही इथेच थांबा, अंजू येईल श्रीकांतना भेटून त्यांच्याशी शेवटचं बोलून येईल ती परत. त्यांना भेटू देत, त्यांच्याशी बोलू देत प्लीज. तू किती हातापाय पडलीस ना तरी तुझी सावली मी त्यावर पडू देणार नाही, लक्षात ठेव. त्यांची तब्येत बरी नाहीये, मला त्यांना एकदा भेटायचंय. काही गरज नाहीये, आमचं आम्ही बघून घेऊ. प्लीज एकदा एकदा भेटू द्या. एवढी काळजी वाटायला लागली का ग तुला? आई झालं गेलं सगळं विसरून जाऊया. प्लीज एकदा भेटू दे प्लीज. आताच का ग तुला भेटावं असं वाटतंय? तुझी ताकद कमी झाली असणार ना. बरोबर, आता तुझ्या हाती एकच गोष्ट आहे, ती म्हणजे स्वतःची सावली त्याच्यावर पाडायची आणि परत जादूटोणा करायचा. पण लक्षात ठेव मुली, मी त्याच्यावर तुझी सावली पडू देणार नाही. अहो काय बोलताय तुम्ही, चल नाटक नको आहे, चल निक. आई प्लीज, तुम्ही नक्की कशावरनं चिडलात हे मला खरंच माहीत नाही. पण माझी काही चूक झाली असेल तर मी तुमची माफी मागते. हात जोडते पाया पडते हवं तर प्लीज मला एकदा त्यांना भेटू दे. ए बाई, आत्ता कुठे माझं पोरगं त्या पूजेनं बरं होत चाललंय? मध्ये विघ्न आणू नकोस, कळलं? शेवटचं म्हण आई, पण मला एकदा त्यांना भेटू दे, त्यांच्याशी बोलू दे प्लीज. तू किती हातापाय पडलीस ना तरी तुझी सावली मी त्यावर पडू देणार नाही, लक्षात ठेव. साधा वळ माझा पोरगा, वेड लावलाय तू, वेड त्याला. आई काय बोलताय तुम्ही, वेट, मला एकदा त्यांना भेटू द्या, त्यांना गरज आहे माझी आई. बाबा प्लीज मला एकदा ह्यांना भेटू द्या. तुम्ही मला मुलगी मानायचात ना, ह्या मुलीवरती विश्वास ठेवा बाबा, मला एकदा त्यांना भेटू द्या. यामध्ये एक शब्द बोलायचा नाही हा तुम्ही. अंजली, जमलं तर माफ कर ग मला. आधी सहन होण्यापलीकडचा मनस्ताप आमच्या वाटेला आलेला आहे, त्यात आणखी भर नकोय. मला माहिती आहे तुला श्रीची खूप काळजी वाटते, पण त्याच काळजीपोटी मी हात जोडून तुला विनंती करतोय. खरंच तू आत्ता जा इथून, आता आणखी वाद नकोय. खरंच आमची काळजी वाटत असेल तर जा अंजली, निघून जा.